राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मिरजेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन तीन दिवस चालणार प्रदर्शन राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील मिरज रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर एक वर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर आणि मध्य रेल्वे पुणे मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या छायाचित्र चलचित्र प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत त्याचबरोबर मिरज जंक्शनमध्ये सुरू करण्यात आलेले हे प्रदर्शन दोन नोव्हेंबरपर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे तसेच या ठिकाणी भारतीय पोस्टच्या सुकन्या योजनेची माहिती देणारा स्टॉल महसूल विभागाच्या वतीने मतदान कार्डला आधार कार्ड जोडण्याच्या बाबत माहिती देणारा स्टॉल आणि रेल्वे मंत्रालयाच्या चाइल्ड लाईन जनजागृती चा, बाबतचा स्टॉल या ठिकाणी लावला आहे एब्ही न्यूज मराठीसाठी पश्चिम महाराष्ट्र ब्युरो हेड इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्तानं एक भारत श्रेष्ठ भारत या थीमवर केंद्रीय संचार ब्युरो पुणे अंतर्गत कोल्हापूर कार्यालयानं मिरज जंक्शन येथे सर्वांसाठी निशुल्क असं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनाची माहिती दाखवणारं एक दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन आयोजित केलेलं आहे एकतीस ऑक्टोबर एक, एक नोव्हेंबर आणि दोन नोव्हेंबर ह्या तीन दिवस चालणाऱ्या सकाळी दहा ते सहा या वेळेत चालणाऱ्या या मोफत प्रदर्शनाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा अशी आमच्या कार्यालयाच्या वतीनं आम्ही विनंती करत आहोत धन्यवाद